चंद्रपूर येथील एक ऑटोरिक्षा चालक आपल्या ऑटोमध्ये चक्क सीटच्या मागे देशी व विदेशी दारू भरून नेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळताच त्यांनी चेकपोस्ट नाक्यावर नाकाबंदी करून या ऑटोला पकडलेच. तसेच या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्या गेली आहे. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, मोरेश्वर कर्मे, ज्ञानेश्वर मस्के, कुंडलिक चौधरी, मुनीश्वर रायसिडाम, रत्नाकर खेकारे व वाहन चालक विनोद गौरकर यांनी चेकपोस्ट नाका येथे एका ऑटोला थांबवून ऑटोची तपासणी केली असता सीटच्या मागे देशी विदेशी दारू आढळून आली. त्यानंतर त्याला आष्टी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यामध्ये देशी दारू 60,000 रुपये व विदेशी दारू 56,000 रुपयांची ऑटोमध्ये मिळाली. त्यानंतर सदर ऑटो व आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशन येथे कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीचे नाव सलमान हुसेन सय्यद राहणार चंद्रपूर 22 वर्ष आणि देवचंद पुंडलिक जांभूळकर राहणार आलापल्ली वय 32 वर्ष असून या दोन्ही आरोपीला चामोर्शी न्यायालयात हजर केले असता या आरोपींना 1 दिवसाची पोलीस रिमांड मिळालेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर कर्मे करीत आहेत. बीकेबी न्यूज साठी गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.